स्वः तच्छवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काही तरी बघ सांगते। क्यों नहीं आए? इतनी देर तो कभी नहीं करते, फोन भी नहीं लग रहा है। निधि अनिश भी पता नहीं कहां जाकर बैठे, किसी को कोई चिंता ही नहीं है। बाकी होत एक शब्द ही बोलू नका सौरभ। प्लीज तुम्ही या क्षणी काही बोलू नका। नाही, शुद्धीवर आहे मी। आय एम इन माय सेन्सेस। उडी काही बोलतो मी कशाला ऐकू नये। मी केलं ते बरोबर आहे सौरभ। मला आधाराची गरज आहे, मी जातो। सौरभ दा तुला लागलंय? ओके। अरे तुला लागलंय सौरभ दा? ओके। त्यांच्या हाताला जखम झाली आहे अभिषेक, बँडेज वगैरे हवे का बघा। मी बघतो। ऍश, yeah।
श्रद्धा जस्ट रिलैक्स यार. खूप घाईत होते तसं काही आणि मी विचारलं नाही त्यांना तरी त्यांनी फोन तरी करायला हवा होता. मोबाईलची बॅटरी डाऊन असली तरी PCO वरून तरी त्यांनी फोन करायलाच हवा होता ना. सरप्राइजिंग. डोंट वरी बघतो मी रिलॅक्स. किती वेळ काळजी करत फिरणार आहात? आ जाएंगे पापा जी. लेकिन पुत्र अभी तक नहीं आए ना वो. मम्मी जी येतील ते. तुम्ही एक काम करा वर जाऊन आराम करा. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. हा नहीं नहीं मैं यही पर ठीक हूं. मैं हूं ना. चलिए आप चलिए चलिए मैं हूं ना. मी सांगते तुम्हाला आल्यावर. नाही ग सगळीकडे शोधलो मी फोन्स केले पण कुठेच पत्ता नाही. काय करायचं अनिश मला काही सुचतच नाहीये. मलाही सुचत नाहीये ग. पोलीस मध्ये सुद्धा कंप्लेंट करून आलो मी. डर लग रहा है. ते कुठेतरी कामात बिझी असतील अडकले असतील. हॅलो शेखर आहे का? एक मिनिट. बाबा तुझा फोन आहे. कोण आहे बेटा? माहित नाही. हॅलो. काय रे तांब्या एकदा सांगितलेलं कळत नाही का? काय कोण बोलताय? तुला मैथिलीला भेटलास ना तर खबरदार. हे बघा तुझी मुलगी रोज शाळेत एकटी येते जाते. जास्त शहाणपणा केलास ना दिसणार नाही ती तुला. लक्षात ठेव. हॅलो 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 काय झालं बाबा? काय नाही बेटा तू खेळ. हो 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 तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पोलिसात लगेचच कंप्लेंट नोंदवून आलोय. आणि त्याच्यात हेही म्हणलंय की निखिलनी त्याला पळवून नेले म्हणून. नाही ती त्याच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला म्हणून जात होती आणि तिच्या मनस्थितीचा गैरफायदा घेऊनच त्यांनी तिला पळवलंय. आता बघतोच कशी येत नाही ते. निदान निखिलला सोडवण्यासाठी तरी तिला यायलाच लागेल.
आणि एकदा का ती आली ना कि मग दीपा मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. हे बघ दीपा, जे काही तुझ्या आयुष्यात झालं ना, इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट. आय रिअली फील व्हेरी सॉरी फॉर यू. पण तू आता ते सगळं विसरायला पाहिजेस. हे बघ, भूतकाळातल्या आठवणीत रमू नकोस तू. पुढे बघ, तुला पुढे जायचं आहे. तू विसरून जा ते सगळं. ट्राय टू ग्रो. नवा मार्ग शोधण्याचा प्रयत्न कर. नाही नाही विसरू शकत मी त्याला. मला आता यातून बाहेर पडणं शक्य होणार नाही. आता मला खूप पश्चाताप होतोय निखिलला सोडल्याचा, त्याला डिच केल्याचा. आता मला रिअलाइज होत आहे अवंतिका, ही इज जस्ट द पर्सन आय वॉन्टेड. द राईट पर्सन, द परफेक्ट पर्सन. अवंतिका, अवंतिका, तू समजावून सांगशील निखिलला? मला माफ करायला, मला ऍक्सेप्ट करायला सांगशील त्याला? प्लीज अवंतिका, आता तोच एक आहे जो मला सावरू शकतो. नाहीतर आता मी जगू शकणार नाही. प्लीज बोल ना तू त्याच्याशी. प्लीज बोल ना त्याच्याशी अवंतिका, आणि आमच्या दोघांच्या मध्ये येऊ नकोस. व्हॉट दीपा, काय बोलतेस तू? हे तू असा विचारच कसा करू शकतेस दीपा? पण ही केअर्स फॉर यू सो मच. तो तुला किती सपोर्ट करतो. सर सर, त्याच्या मनात काहीतरी नसलं तर मग हे दीपा, हे बघ, एखादा माणूस माणुसकीच्या नात्यानं दुसऱ्या कुणाला मदत नाही करू शकत. हा, त्या दोघांमध्ये साधी मैत्री प्रेम असं नाही असू शकत. तू आता हे सगळं विसरून जा. एकदम शांत मनाने एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट कर. एकच गोष्टीचा विचार कर की विशालपासून तुझी सुटका कशी होईल. पण तू निखिलशी बोलशील ना? मी प्रयत्न करेन. हॅलो इन्स्पेक्टर सावंत, आम्ही शोभना ते बोलतोय. एक रिक्वेस्ट आहे सावंत, काल जे काय घडलं ते पत्रकारांना अजिबात कळता कामा नये. नाही, असं घडतं कधी कधी. हो, आम्ही बोलू सौरभशी. हो, ओके. हो, आणि बाय द वे, तुमच्या मिळण्याच्या नोकरीचं काहीतरी तुम्ही बोलला होतात ना, ते झालंच असं समजा सावंत. हो, येस, थँक्यू. अरे सलील, मी कधीची वाट बघतीये तुझी? माझी वाट? हो मग का? पप्पा कुठे गेले? ते बाहेर गेलेत. अरे थँक गॉड. काय? नाही, म्हणलं माझी काय वाट बघताय तुम्ही? हे बघ, आज तुझ्यासाठी मी एक खास पदार्थ केलेला आहे. सांगू? फिश केलाय. फिश? काय सांगताय, किती दिवसांनी केलं तुम्ही? हो मग, स्वतः केलं तुम्ही? अरे कोण करणार आहे दुसरं. हे बघ सलील, आज सकाळी तू रागून
काही न खाता पिता कोणाशीही न बोलता घराच्या बाहेर गेलास ना, मला खूप फील झालं बघते. आणि मग असा विचार केला की काहीतरी असा पदार्थ करावा की जो माझ्या सलीलला आवडेल आणि त्याचा मूड चांगला होईल. तुम्ही बघितलं ना पप्पा माझ्याशी कसे बोलतात कसे वागतात ते. अरे पण तू त्यांना समजावून घे ना. तुम्ही त्यांचीच का बाजू घेताय. हे बघ सलील काय होत आहे माहितीये का, मधल्या मध्ये माझी कोंडी होती आणि ती रीमा ती सुद्धा जाऊन बसली तिकडे माझ्या घरी. हे बघ तुम्ही दोघांनी ना घर बदललेली आहेत. अरे मस्करी काय करताय. मी खरं सांगू आधीचे दिवस मला आठवले ना की इतकं वाईट वाटत ना, किती आनंदात होतो आपण सगळे, किती खुश होतो. पण आता असं नाही वाटत. आता मला असं वाटतं की फॅक्टरी या बंगला ही गाडी हे सगळं तुमचंच आहे त्यांचं आहे आणि मी मात्र इथे एखाद्या आगंतुकासारखा येऊन बसलोय तुमच्या. नाही तुम्हाला आवडत नसेल ना माझं इथे येणं तर मला खरंच सांगा, मी इथं निघून जाईन आणि मी त्या मॉडेल कॉलेजला घरी सुद्धा जाणार नाही, जाईन दुसरीकडे कुठे. अरे सलील काय बोलतोयस तू. मी कालच यांना ठणकावून सांगितलेलं आहे की सलील कुठेही जाणार नाही आणि मी त्याला जाऊ देणार नाही. हो खरंच. अरे मी हळूहळू समजावून सांगेन त्यांना सगळं. खरंच सांगता तुम्ही? नक्की सांगेन. आणि बस तुम्हाला कधीही वाटलं ना की तुम्ही मला खरंच सांगा, मी इथे ताबडतोब निघून जाईन. सलील काय बोलतोस काय तू. हे अरे मी आहे ना तुझ्या पाठीशी. मी तुला असं कधी म्हणणार आहे का की तू निघून जा म्हणून. नाही रे नाही, तू बस मी तुझ्यासाठी खायला आणते. हो काय झालंय काय शोधतेस? अग सांगशील की नाही काय शोधतेस ते. अग काय हवंय मी मदत करू का? नको ग बाई, काल नुसतं तुला मागच्या अंगणातल्या चिकवड्या उचलायला सांगितलं तर किती रागवलेत मला. सुलभा देवी तुम्हाला राग येईल असं काही बोललो नव्हतो मी. मी फक्त एवढंच म्हणालो की तिला कशाला सांगतेस. बाबा काय होतं, थोडीशी मदत तिला केली तर. आई तू सांग मी करते, काय पाहिजे. जरा उठ ना एक मिनिट उठ ना. बघितलंस? पण तू सांग ना मग काय हवंय तुला ते. काय नाही हो, काल ते चकलीच्या भाजणीचं प्रमाण कुठे लिहून ठेवलं होतं तो कागदच. त्यापेक्षा बरंच महत्वाचं काम आम्ही इथे करतोय. स्वतःच्या केसचा स्टडी करते मी, तिला मदत करतो. चकले कसले काढलेस तू? गरम गरम तळले तर खाल ना. थांबी बघते. बघ तू शोध शोध. सुलभा बघ हे बघ, मी काल तुला बोललो पण अवंतिकाला मागच्या अंगणात पाठवत जाऊ नकोस. की त्या गोडबोलेवांना बोलल्यापासून त्या अक्षरशः दबा धरून बसलेल्या असतात तिकडे. मुद्दा मिला काहीतरी विचारतात मग ही त्यांना उलट उत्तर करते. काल हैराण करत होत्या तिला मी हाक मारली म्हणून. बाई ग ही गोष्ट लक्षातच आली नाही माझ्या. आणि ही पोरगी तरी बघा ना कशी आहे, घरी काही सुद्धा सांगत नाही. बाबा आपण केलेल्या अर्जाचं उत्तर आलंय, आपली केस कोल्हापूरला ट्रान्सफर झाली. अरे वा ग्रेट न्यूज. म्हणजे तू कोल्हापूरला जाणार? हो. बाई ग एकटी कशी राहशील ग तिकडे? आई ते बघता येईल ग नंतर. पण जहागीरदारांच्या जहागिरीत जाऊन मला त्यांच्याशी लढता येणार ही मोठी गोष्ट आहे. बरं मी काय म्हणतो मग असे आपण पॉइंट काढले तर दादांच्या कानावर. हो. दोन वाट्या तांदुळाला एक वाटी डाळ. माझा कागद. कोल्हापुरात केस ट्रान्सफर केली तुला कधी कळलं? आताच, म्हणूनच तातडीने इकडे आलो. दॅट इज व्हेरी श्रूड ऑफ हर. तुझा उद्देश उघड आहे. हो मोश, केस कोल्हापुरात चालणार आहे त्यामुळे सगळ्याच कोल्हापूर वासियांचं तिकडे लक्ष लागून राहील. त्यात तुम्ही आत्ताच इलेक्शन जिंकलेले आहात त्यामुळे या केसला एक वेगळंच महत्व प्राप्त झालेलं आहे. पण त्यांना अशी परवानगी मिळू शकते? मिळू शकते मावशी. तिने केसचा आणि कायद्याचा चांगलाच अभ्यास केला. घराण्याच्या इब्रतीला जपत होतो ना आपण, आता त्यालाच घाला घातल्या तिने. मग काय आता विरोधक तुमच्या पार्टीतले असंतुष्ट लोक पत्रकार सगळेच आता तुटून पडतील. इतके हताश होऊ नका सौरभ.
काहीतरी उत्तर मिळेल आपल्याला. अमोल, यावर काही उपाय नाहीये का? हो, उपाय आहे ना, आणि तो म्हणजे आपण ही केस जिंकणं आणि आपल्यावर असलेले सगळे आरोप परतवून लावून. बरं, आपली या केसमध्ये जिंकण्याची शक्यता किती? अगदी 100%. पण त्यासाठी आपल्याला राजकारण खेळावं लागेल. जोर गरज पडली तर ते करूच की, कारण माझ्या बाजूनी किती लोक उभे राहतील मला नाही माहित. अभि आणि अशोक बद्दल काय अपेक्षा? बऱ्याच गोष्टी मॅनेज सुद्धा करता येऊ शकतात. आणि कोल्हापूरला केस गेली म्हणून फारसं काही बिघडत. मुलं, आपल्याला ही केस कुठल्याही परिस्थितीत जिंकायला हवी.